रात्र चौतीसावे वित्तहीनाची हे टाळणे श्यामने सुरुवात केली आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे आमची काही शेते होती वडिलांनी पहिल्यानेच यातील एक दोन मोठी शेते विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेत भात राहिले असते परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे अपमान वाटे त्या रात्री आईचे वडील आमच्या आजोबा आमच्या घरी आले होते त्यांना आम्ही नाना म्हणत असू माझ्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते वडिलांची समजूत घालता आली तर पहावी या विचाराने ते आले होते आजोबा मोठे हुशार साक्षेपीग्रस्त होते व्यवहार चतुर हिशोबी व धोरणी ते होते परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे स्वभावही थोडा रागीट होता ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कलच नाही सारे अक्कल आपणच जणू घेऊन आलेले असे तो मानतो नानांचा स्वभाव थोडा असाच होता माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते जेवणे झाली होती आई घरात जेवत होती बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले नानाने सुरुवात केली व म्हणाले हे पहा भाऊ हो। आज तुम्हाला शेवटचे सांगावयाला आलो आहे मी तुम्हाला पूर्वी पुष्कळदा सुचविले होते परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही परंतु आता गळ्याशी आले आता सावध झाले पाहिजे तुम्ही आपली शेत जमीन विकून टाका निदान प्रथम त्या मारवाड्याचे तरी कर्ज देऊन टाका दुसरे सावकार मागून पाहू ते जरा दमाने घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे देणे वाढत चालले आहे याने सर्व नाश होईल माझे मत ऐका परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला दरिद्री पुरुषाला सारेच सल्ला देण्यासाठी येतात दरिद्री माणसाला काहीच समजत नाही का नाना माझ्या कर्जाची चिंता मला आहे तुम्हाला पाजर फुटायला नको वडील उपरोधिक बोलत होते भाऊ माझ्याने राहवले नाही म्हणून मी आलो पोट तिडीक आहे म्हणून मी आलो माझे आतडे येथे अडकलेले आहे म्हणून आलो माझी पोटची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो माझे सोन्यासारखे नातू त्यांना थोडे शेतभात घरदार या गावात राहावे या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत देशोधडीस लागू नयेत म्हणून मी आलो लवकरच जप्ती येईल लिलावात पै किमतीने माल जातो ते तुमचे पायरे शेत पंधराशे रुपयास तो विसापूरवाला घेत आहे देऊन टाका उद्या दर येणार नाही मारवाडी वारता येईल नानांनी हृदय ओतून सांगितले नाना, सांगित नाना पायरे शेत कसे विकायचे या पायरे शेतात आम्ही लहानासे मोठे झालो ते शेत आम्ही वाढविले मोठे केले मोठमोठ्या धोंडी उरस्फोट करून फोडल्या कातळा सुरुंग लावले व भात जमीन तयार केली दहा मनांचे शेत तीन खंडाचे केले तेथे विहीर खणली पायरे म्हणे विका पायरे शेतावर पोरांचा किती लोभ मुले शनिवार रविवारी लहानपणी शेतावरच राहायची तेथेच वांग्याचे भरीत व वा भात दुर्वांच्या आजीबरोबर खायचे तेथे किती आंबे लावले फुलझाडे लावली किती त्या शेताशी जिवाळ्याचा संबंध जमीन सुद्धा कशी आहे सोने पिकेल तेथे ते अशी आहे जमीन दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली आहे वाडवडिलांच्या शेतीत भर घालता येत नाही तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकवणार नाही काळजाचा तुकडा का कुठे कापता येतो आपली जमीन आपल्याच हाताने विकायची आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप आपली गोठ्यातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप तसेच जमीन विकणेही पाप जमीन म्हणजे आईच आहे तिच्या धान्यावर आम्ही पोचलो वडील बोलले भाऊ मोठ्याला गप्पा मारून जगात भागत नसते बोलाचीच कडी बोलाचाच भात खाऊन अंगावर मास चढत नसते जमीन म्हणे आई कशी विकायची दुसऱ्याची विकत घेता येते का लुबाडता येते का त्यावेळीच नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई मला नका मला नका नीती सांगण्याचा आव्हान हो एकेवेळी तुम्ही दुसऱ्याच्या शेतांवर जप्ती नेत असा लिलावे करीत असाल या आया हिरावून आणि तसा जमीन विकतात विकत घेतात व्यवहार पाहायला पाहिजे पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील जमीन विकत ही जमीन नाही तर दुसरी परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा राखणार कशा जप्तीची दवंडी पिटतील पोलीस येतील लिलाव होतील घराला कुलपे ठोकतील सारी शोभा होईल म्हणजे मग बरे की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे आब्रू सांभाळणे झाकली मूठ ठेवणे हे बरे नानाने विचारले माझ्या आब्रूचे मी पाहून घेईन माझे आब्रू म्हणजे तुमची नाही ना भाऊ म्हणाले माझीही आहे म्हणून तर आलो तुम्ही माझे जावई आहात हे विसरलाच वाटते लोक म्हणतील अमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती झाली तुमच्या आब्रूत माझीही आब्रू आहे माझ्या मुलीची अब्रू ती माझीच जरा विचार करा आपलाच एका मूर्खासारखा धरणे चांगले नाही नाना म्हणाले मूर्ख म्हणा काही म्हणा तुम्हाला व जगाला आज वाटेल ते बोलून घेण्यास संधी आहे व अधिकार आहे मूर्ख म्हणा अडाणी म्हणा भाऊ म्हणाले म्हणेनच म्हटल्याशिवाय राहीन की काय मोठे सरदार घराण्यातले आम्ही म्हणे सरदार सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली हुंडा दिला मुलीचा संसार चांगला व्हावा म्हणून दिली तिच्या आब्रूचे धिंडवडे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी तुम्ही सरदार ना हेच का सरदार ना बायकोच्या अंगावर फुटका म्हणी ना धड लिहायला ना खायला हेच का सरदार दारात सावकाराचे धरणे करी आहेत बायकोला वाटेल ते बोलत आहेत हेच का सरदार नाही नीट घरदार नाही काही हीच का सरदारी आम्ही म्हणे सरदार केवढी ऐट होती तीस वर्षे संसार केलात काय धन लावलीत पैची अक्कल नाही मिळवलीत साऱ्यांनी तुम्हाला फसवले व हाकलून दिले डोळे उघडा थोडे सरदार कार याची लक्षणे आणि म्हणे सरदार बरे बोवा स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐकेल तेही नाही हा काय चावटपणा चालवला आहे या गाढवपणाला काय म्हणावे भाऊ हा गाढवपणा आता पुरे मी सांगतो तसे करा असे नाना बोलत आहेत तो घरातून आई तेथे आली ती बोलली घरात आईला ऐकवेत ना ती मोठ्या कष्टाने ऐकत होती परंतु आता तिची शांती भुंगली ती बाहेर येऊन नानांना म्हणाली नाना, ना नाना माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत आता वाटेल तसे बोलू नका सारेजण खडे मारतात म्हणून तुम्ही मारू नये नाना तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकळा आली वाईट दिवस आले तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी यांचे सोन्यासारखे चालले होते यांची सरदारकी कशाला काढता स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट असे म्हणा आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला अब्रूने दिवस काढले ते त्यांच्या पुण्याईने मी आभागी आहे तुमची मुलगी अभागी आहे त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही काय व्हायचे ते होईल परंतु मन दुखवू नका होणारे होऊन जाते परंतु मने मात्र दुखावलेली राहतात ना ना फुटलेले मोती सांगता येत नाहीत मने वाईट झाले की जोडता येत नाहीत त्यांचे मन काही दुखवू नका माझ्या देखत वेडेवाकडे काही बोलू नका स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही कसेही असले तरी ते माझे पती आहेत आमचे काय व्हायचे असेल ते हो ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे मुलावाळांचे पुढे वाईट हवे असे का त्यांना वाटते देवाला सारे कळत आहे बुद्धी देणारा तोच आहे ना उगा शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या दोन गोड शब्द सांगाव्यास या तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या बाकी काही नको उपदेश नको शिव्या नको नाना बोलते याची क्षमा करा सरदार घराने नाना नव्हते का सरदार घराने सारा गाव मान देत होता तुम्हीच नव्हते का पाहिले सारे दिवस सारखे नसतात यावर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल झाड सुकून गेले तर पुन्हा पालवी फुटेल नाना रागावू नका मी तुमच्या पाया पडते आमचे जसे व्हायचे असेल तसे हो परंतु यापुढे तुम्ही कधी त्यांना टोचून बोलू नका माझे एवढेच मागणे आहे असे म्हणून आई खरोखरच नानांचे पाय धरावायस गेली बयो उठ तुझी इच्छा आहे तर हा पहा मी जातो आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही समजलीस माझे म्हाताऱ्याचे काय आडले आहे असे म्हणून नाना उठले नाना असा अर्थाचा आनर्थ करू नका त्रागा करू नका तुम्ही येत जा मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी मला साऱ्यांकडे पाहिले पाहिजे मला तुम्ही हवेत व हेही हवेत नाना आम्हाला भाग्य सोडून गेले भाऊबंद सोडून गेले तुम्ही सोडून जाणार का नाना तुम्ही येत जा प्रेमाने आम्हाला भेटाव्यास येत जा वयोकडे येत जा तुमच्या याल ना आईचा गळा दाटून आला नाही मी आता येणार नाही जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला या असे म्हणून नाना निघून गेले नाना तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा पोटचा शब्दच तुम्हाला जास्त प्रिय ना गेले काय करायचे जाऊ दे तुम्ही आता पडा कपाळाला तेल चोळू का म्हणजे शांत वाटेल आई वडिलांना म्हणाले या कपाळ करंट्याच्या कपाळा तेल कशाला तू तिकडे आत जा मला एकटाच पडू दे वडील बाग्याने म्हणाले गरीब बिचारी आई ती उठून गेली धाकटा पुरुषोत्तम निजला होता त्याच्या अंगावरचे पांघरून सरसावून गेली कोठी गेली कोठे म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसादेवीजवळ अश्रू ढाळीत बसली आजूबाजूचे प्रचंड आम्रक्ष गंभीरपणे उभे होते वारा स्तब्ध होता आकाश स्तब्ध होते माझी आई रडत बसली होती ते ऋण तिला रडवत होते माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते